शेवगावमधील रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांना कॉपी पुरवू दिली नाही म्हणून शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांना कॉपी पुरवणाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र अन्य तिघे फरार झालेत. दरम्यान अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले त्वरित उचलण्याची आता गरज आहे. पुणे विभागीय मंडळ घेत असलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा चालू असताना कॉपी पुरवू दिली नाही म्हणून शहरातील एका केंद्रावरती पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांना येथील न्यायालयाने 3 दिवसाची 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. येथील रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये असलेल्या केंद्रामध्ये परीक्षा बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारी सुधीर खाडे आणि हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बोरुडे हे उपस्थित होते. या केंद्रावरील परीक्षार्थींना कॉपी देण्यास अटकाव केला म्हणून श्रीकांत लहसे आणि त्यांचे साथीदार रवींद्र धायतडक आणि भाऊसाहेब धायतडक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांचे कपडे फाडले होते. खाडे यांच्या फिर्यादीवरनं सरकारी कामामध्ये अडथळा आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील वरील तिघांना न्यायालयाने 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींना उपनिरीक्षक सुहास हट्टेकर आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र या गुन्ह्यातील अन्य तिघे जण फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. काही पर्यवेक्षक कर्तव्याचा भाग म्हणून ही आपली जबाबदारी घाबरत घाबरत पार पाडतात. ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस कॉपीचं प्रमाण वाढत चाललंय, हे चिंताजनक आहे. उन्हाळ मंडळी बंदोबस्तावरील पोलिसांवर हात उचलत आहेत. यावरनं त्यांच्यावर कोणाचाही वचक न राहिल्याचं सिद्ध होत आहे. शहरामध्ये पोलिसांवर हात उचलण्याच्या घटनेकडे पोलीस दल तसेच शहरातील नागरिकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी संबंधित सर्व घटकांनी कडक उपाययोजना अवलंबण्याची गरज आहे. अन्यथा हे प्रकार असेच घडत राहतील यात शंका नाहीये. संदीप दहाड्राय, सलीम शेख, सी 24 तास, शेवगाव.